वेलकम टू ऑल स्टूडेंट्स। सो लास्ट लेक्चर आपण इंडक्टर हा टॉपिक कवर केला होता, ज्याच्यामध्ये इंडक्टर काय आहे की इट विल स्टोअर द मॅग्नेटिक एनर्जी, कॅपॅसिटर काय करणार इट विल स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी। त्यानंतर फंक्शन जर बघितलं की कॅपॅसिटर काय करतो आहे, एसीला पास करतो आहे, डीसीला ब्लॉक करतो आहे, त्याच्या उलट इंडक्टर काय करणार, डीसीला पास करणार, ब्लॉक द एसी। व्हॉट इज द युनिट ऑफ इंडक्टर, युनिट ऑफ इंडक्टर इज हेनरी, युनिट ऑफ इंडक्टर इज हेनरी। रेजिस्टरचं काय आहे ओहम, कॅपॅसिटरचं काय आहे फॅरेड, त्याच पद्धतीनं इंडक्टरचं काय आहे युनिट हेनरी। इंडक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल अल्फाबेट यल। ओके, तर इंडक्टर म्हणजे काय, आपण वायर वाउंड केलेली आहे, वायर काय केलेलं आहे, गुंढाळलेलं आहे, तर सिम्बॉल कसं येणार स्प्रिंगसारखं बघा, द वायर इज वाउंडेड, दिस इज फॉर फिक्स, दिस इज फॉर द व्हेरिएबल। तर वायर कोणावर वाउंड केली आहे, डिपेंडिंग ऑन दॅट देअर आर थ्री टाईप्स। एअर कोर म्हणजे आतमध्ये काही नाही, फक्त वायर गुंढाळलेली हवेत, एअर कोर, आयर्न कोर अँड द फेराइट कोर। तर कलर कोडिंगमध्ये आपण जसं बघितलं की जो लॉजिक आपण रेजिस्टरसाठी यूज केला होतं तेच इथे यूज करायचं आहे, फक्त आलेल्या व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, मायक्रो हेनरीने। तर हे दोन एक्झाम्पल आपण सॉल्व केले होते। त्यानंतर आपण बघितलं की जेव्हा इंडक्टरला आपल्याला निवडायचं असतं तर आपण स्पेसिफिकेशन बघतो, त्याच्यामध्ये आपण काय बघणार, व्हॅल्यू, टाईप, त्याचा कोर टाईप काय, क्वालिटी फॅक्टर। क्वालिटी फॅक्टर काय दाखवतो की एनर्जी स्टोरिंग अबिलिटी, की त्याने किती एनर्जी स्टोअर केली, दॅट विल बी इंडिकेट बाय द क्यू फॅक्टर। टेम्परेचर रेंज किती आहे काम करण्यासाठी, टेम्परेचर कोएफिशियंट काय आहे, साईज किती आहे, व्होल्टेज रेटिंग किती आहे, द पॉवर रेटिंग। मागे आपण एक एक्झाम्पल सॉल्व करायला दिलं होतं, काय होता कलर कोड, रेड, इथे रेड घ्या, व्हायलेट झाले, इथे काय होतं रेड, रेड, ब्ल्यू, गोल्ड, रेड, रेड, ब्ल्यू, गोल्ड। रेडसाठी किती नंबर, दोन, रेडसाठी दोन, ब्ल्यूसाठी काय आहे 10 to the power 6, आणि मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, मायक्रो हेनरीने, तर ±5%। तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर 10 to the power 6, 10 to the power -6 कॅन्सल होणार आणि उरलं काय 22 युनिट काय आहे हेनरी, ±5%। ओके, तर हे झालं आपलं इंडक्टर। आता या लेक्चरमध्ये आपण कवर करणार आहोत इंटिग्रेटेड सर्किट। सो हे बघा, दिस इज अ इंटिग्रेटेड सर्किट। तर व्हिडिओ लेक्चर ऐकताना तुम्ही फार काळजीपूर्वक ऐकायचं आहे, आणि जर एखादा टॉपिक जर कळला नसेल तर पुन्हा त्याला रिवाइज करायचं आहे, किंवा बॅक जाऊन तो पॉईंट पुन्हा बघायचा आहे जो पॉईंट तुम्हाला कळालेला नाही। तर बघा की इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय आपण ते अगोदर बघू, आणि इंटिग्रेटेड सर्किटची गरज का पडली ते आपण बघणार आहोत। तर इंटिग्रेटेड सर्किटला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं झालं, सो इंटिग्रेटेड सर्किट इट इज ऑल्सो कॉल्ड एज आय सी, आय स्टँड्स फॉर इंटिग्रेटेड। इंटिग्रेटेडचा अर्थ होतो कंबाईन करणे, गोळा करणे, एकत्र करणे। तर आपल्याला काय कंबाईन करायचं आहे ते आपण पुढे बघू। सो इंटिग्रेट करणे म्हणजे काय, वी हॅव टू कलेक्ट, वी हॅव टू कंबाईन। ओके, तर याच्यामध्ये पहिले आपण म्हणूया की जर मला सर्किट बनवायचं असेल, एखादं जर मला सर्किट बनवायचं असेल तर मला काय लागणार, कंपोनंट, कोणकोणते कंपोनंट, ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट लागेल। तर मला लागू शकतो रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, डायोड आणि ट्रान्झिस्टर। तर एखादा जर मला सर्किट बनवायचं असेल तर मला हे व्हेरियस कंपोनंट लागणार, एक एक कंपोनंट लागेल, रेजिस्टर एक वेगळा कंपोनंट लागू शकतो, इंडक्टर वेगळा, कॅपॅसिटर वेगळा, डायोड वेगळा आणि ट्रान्झिस्टर वेगळा। म्हणजे हे कंपोनंट कसे आहेत, डिस्क्रीट कंपोनंट आहेत। डिस्क्रीटचा अर्थ काय होतो, सेपरेट, की आपण सेपरेट सेपरेट कंपोनंट यूज करून एक सर्किट आपण बनवलं। ओके, आणि जर आपण ह्या कंपोनंटने सर्किट जर बनवलं तर त्या सर्किटला आपण काय म्हणायचं, डिस्क्रीट सर्किट। कारण की हे सर्किट कसं तयार झालं आहे, की सेपरेट कंपोनंट आपण घेतले, त्यांचं कनेक्शन केलं, सेपरेट कंपोनंट आपण घेतले, त्यांचं कनेक्शन केलं आणि जे सर्किट तयार होणार त्याला आपण म्हणायचं डिस्क्रीट सर्किट। ओके, पण याचं एक डिसअडव्हान्टेज आहे। याचं काय आहे, एक डिसअडव्हान्टेज की कसं, की जर सर्किट जर कॉम्प्लेक्स असेल, सर्किट जर मोठं असेल, कॉम्प्लेक्स असेल, अवघड असेल, तर काय होणार, नंबर ऑफ कंपोनंटची संख्या पण काय होणार आहे, वाढणार आहे। म्हणजे सर्किट जर मोठं असेल, कॉम्प्लेक्स असेल, तर ते सर्किट बनवण्यासाठी
आपल्याला कंपोनेंटची पण संख्या काय लागेल, जास्त लागेल. कंपोनेंटची संख्या जास्त झाली म्हणून काय झालं, त्या सर्किटची साईज काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे. तर आपण कायच म्हणलं की आपण जर डिस्क्रीट कंपोनंट म्हणजे वेगवेगळे सेपरेट कंपोनंट जर यूज केले तर काय होणार की सर्किट जर मोठं असेल, कॉम्प्लेक्स असेल, तर ते सर्किट बनवण्यासाठी कंपोनंटची संख्या पण जास्त लागेल आणि त्यांचं कनेक्शन करण्यासाठी वायर पण जास्त लागेल. त्यामुळे काय होतं आहे की सर्किटची साईज काय होणार आहे, वाढणार आहे आणि सर्किटचं वेट पण काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे बिकॉज ऑफ द डिस्क्रीट कंपोनंट साईज ऑफ सर्किट इन्क्रीजेस, म्हणजे त्याची साईज जी आहे ती वाढत चालली आहे, कारण की कंपोनंट वाढत चालले आहे आणि साईज वाढल्यामुळे त्या सर्किटचं वेट पण काय होणार आहे, वाढणार आहे. पहिला पॉईंट. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर सांगायचं झालं तर आपलं पहिलं एम काय असतं की वी हॅव टू डिझाईन अ सर्किट. जर आपल्याला सर्किट जर डिझाईन करायचं झालं, वेन वी हॅव टू डिझाईन अ सर्किट, त्या सर्किटची साईज कशी पाहिजे, तर साईज ऑफ द सर्किट शुड बी स्मॉल. तर आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर एखादं सर्किट डिझाईन करायचं झालं तर पहिलं एम आपलं काय पाहिजे, पहिला गोल काय पाहिजे आपलं, की त्या सर्किटची साईज कशी पाहिजे, ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. एक एक्झाम्पल घेऊ आपण. एका एक्झाम्पलमध्ये आहे माझ्याकडे, मला एक लॅपटॉप खरेदी करायचा आहे. ओके, लॅपटॉप मला बाय करायचा आहे. इथे आहे लॅपटॉप नंबर 1, इथे आहे लॅपटॉप नंबर 2. एक लॅपटॉप कसा आहे, त्याचं वजन हेवी आहे, जड आहे तो. ओके, इकडे जर बघितलं हा लॅपटॉप कसा आहे, स्लिम आहे आणि त्याचं वजन पण कसं आहे, लाईट इन वेट आहे. त्यानंतर लॅपटॉप 1ची साईज पण कशी आहे, तो दिसायला खूप मोठा आहे, साईज मोठी आहे त्याची, स्क्रीन मोठी आहे, कीबोर्ड मोठा आहे. पण लॅपटॉप 2ची साईज कशी आहे, स्मॉल आहे. तर मला सांगा, आपण जेव्हा एखादा लॅपटॉप खरेदी करू तर आपण कोणता लॅपटॉप घेणार, की ज्याची साईज स्मॉल आहे, ज्याची साईज स्मॉल आहे आणि ज्याचं वेट पण कसं आहे, लाईट इन वेट आहे. तर आपण हा लॅपटॉप यूज न करता, हा लॅपटॉप खरेदी न करता आपण कोणता लॅपटॉप खरेदी करणार आहोत, लॅपटॉप नंबर 2. तर मला सांगायचं काय की आपण जर डिस्क्रीट कंपोनंट जर यूज केले तर सर्किटची साईज वाढत आहे, वजन पण वाढत आहे. पण जेव्हा आपण एखादं सर्किट डिझाईन करतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये, त्याची साईज कशी पाहिजे, ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. म्हणून इथे जे डिसअडवांटेज आहे, डिसअडवांटेज कोणाचं आहे, डिस्क्रीट सर्किटचं, की डिस्क्रीट सर्किटमध्ये साईज मोठी होते आणि वेट पण मोठं होतं आहे, वेट वाढतं आहे. तर हे डिसअडवांटेज कमी करण्यासाठी, आपण काय यूज करायचं, इंटिग्रेटेड सर्किट. की डिस्क्रीट सर्किटमध्ये साईजचा प्रॉब्लेम होता, वेटचा प्रॉब्लेम होता, म्हणून हे कमी करण्यासाठी आपण डिस्क्रीट सर्किट न यूज करता आपण काय यूज करायचं, इंटिग्रेटेड सर्किट यूज करायचं आहे. तर इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय ते आपण बघू. तर इंटिग्रेटेड सर्किट हे असं सर्किट आहे की याच्यामध्ये वी यूज मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निक. इम्पॉर्टंट वर्ड आहे. आपण कोणती टेक्निक यूज केली, मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निक टू रेड्यूस द साईज ऑफ सर्किट. सर्किटची साईज रेड्यूस करण्यासाठी मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निकचा यूज करून आपण जे सर्किट बनवलं त्या सर्किटचं नाव काय आहे, इंटिग्रेटेड सर्किट. लक्षात, की जे सर्किट मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निकनी बनणार त्या सर्किटला आपण काय म्हणायचं, इंटिग्रेटेड सर्किट. आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निक आपण काय यूज केली, कारण की आपल्याला सर्किटची साईज काय करायची आहे, रेड्यूस करायची आहे. तर इंटिग्रेटेड सर्किट हे असं सर्किट आहे की ज्याच्यामध्ये आपण मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निक यूज करून साईज ऑफ सर्किट ही कमी करू शकतो. तर मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निक म्हणजे काय, तर ह्या टेक्निकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला एक चिप घ्यायची आहे. काय घ्यायची आहे, एक चिप घ्यायची आहे. चिप कोणाची बनलेली आहे, सिलिकॉनपासून बनलेली आहे. सो इन मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निक वी हॅव टू टेक अ चिप ऑफ सिलिकॉन, सिलिकॉन मटेरियलची चिप घ्यायची आहे. आणि त्या चिपवर, सपोज ही चिप आहे, आणि ह्या चिपवर आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव कंपोनंट आणि पॅसिव कंपोनंट हे तयार करायचे आहे. तर ते तयार कसे करणार, तर तयार करण्यासाठी आपण कोणती टेक्निक यूज करायची, मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निकच्या साह्यानं त्या चिपवर ॲक्टिव आणि पॅसिव कंपोनंट आपण तयार करायचे आहेत. ओके, तर कळालं की याच्यामध्ये काय होतं आहे, की आपण जर एक एक कंपोनंट जर बसवत गेलो तर काय होणार, साईज वाढणार, वेट वाढणार.
तर हे न करता आपण काय यूज करायचं, इंटिग्रेटेड सर्किट यूज करायचं. तर इंटिग्रेटेड सर्किट हे तयार कसं करणार, एक चीप घ्यायची सिलिकॉनची, त्या सिलिकॉनच्या चीपवर आपण काय करायचं आहे, मायक्रो इलेक्ट्रॉनिक टेक्निकच्या साह्यानं आपण ॲक्टिव कंपोनंट आणि पॅसिव कंपोनंट हे तयार करायचे आहेत. ओके, सो दिस इज फॉर टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द इंटिग्रेटेड सर्किटचे टाईप आणि त्याचं ॲप्लिकेशन.